हा मला असं म्हणायचं की सगळ्यात आधी आपला सर्व पत्रकार बांधवांकडे जेव्हा हा लढा सुरू झाला त्यावेळी एक प्रेस नोट दिली गेली होती. आपला आपण जे निवेदन सरकारला दिलेलं आहे त्या निवेदनामधली आमची पहिली स्पष्ट मागणी ही सर्वेक्षणच आहे. आमची पहिली स्पष्ट मागणी ही सर्वेक्षण आहे. पहिली मागणी तुमची होती की गरजे मोठी बांधलेली जी घर आहे त्यांच्या नियमनाचं काय होणार आहे. साहेब मिश्र मिक्स करू नका. तुमच्याकडे कॉपी नसेल तर मी तुम्हाला जे निवेदन दिलेलं त्याची कॉपी देतो. आमच्या निवेदनामधली पहिली स्पष्ट मागणी हे गावठाण विस्तारित गावठाणामधले जी बांधकाम आहेत त्यांचे सर्वे करणे. सर्वे करून त्यांना त्याच्या संदर्भातले सवलतीचे दर आकारून त्यांना जमिनीचं मालकी तत्वावरती त्यांना सनद देणे ही आमची पहिली आणि स्पष्ट मागणी आहे. हे झाल्याशिवाय पुढची बांधकाम नियमित करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे तोडक कारवाई थांबवण्यासाठी हा लढा आहे असं म्हणणं मला असं वाटतं की त्यापेक्षा तोडक कारवाई भविष्यात होऊ नये, अनधिकृत बांधकामं भविष्यात होऊ नये त्यासाठी सर्वे ही पहिली प्रोसेस आहे. ती पहिली प्रोसेस सुरू झालेली आहे. लोक जेव्हा घरं बांधतात ते म्हणतात अरे माझं नियमितीकरण कधी सुरू होईल, माझं घर पडायला आलेलं आहे. मग मला जर का तुम्ही काही सुरूच करत नसाल तर मला परवानगी देत नसाल मग तसंच बांधावं लागेल. परवानगी करण्याची पहिली प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना पहिल्यांदा ऑर्डर दिलं गेलेलं आहे, त्यांना सर्वे करणं भाग आहे. बरोबर. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या गळ्याला जो मास बसलेला सध्या जो लटकता मास आहे जी जी त्यांचं म्हणणं आहे की त्यांची घरं नियमित करणं किंवा त्यांच्यावर कारवाई न होणं त्या बाबतीत विषय पत्रामध्ये उल्लेख नाही. प्रकल्पग्रस्तांच्या सरकारने साहेब 2012 आमचं जे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी जी बांधकामं ज्याला म्हणता तुम्ही किंवा गावठाण आणि विस्तारित गावठाण ही 2012 पूर्वीची जितकी घरं आहेत आमची ते त्या जुनी घरं पडतात म्हणून आम्हाला नव्याने बांधावी लागतात. त्यामुळे ही जुनी घरं आमची जवळजवळ 100% त्याच्यामध्ये कव्हर होतात. आमच्याकडे जुन्या घरांच्या घरपट्ट्या असतात. भले ते जुन्या घराचं बोडकळीस आलेलं असतं म्हणून नव्याने बांधकाम करावं लागतं ज्याला ही लोक अनाधिकृत ठरवतात. पण याचं सर्वेक्षण झाल्यावरती आम्ही त्या संदर्भात पुरावे 2012 आधीचे दिल्यावरती ते त्याला हात लावणार नाहीत. त्या संदर्भात कोणतीही कारवाई करू नये असं स्पष्ट आदेश त्या पत्रामध्ये दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं की आमचा लढा जो गावठाणा संदर्भातला होता विस्तारित गावठाण्यातल्या घरासंदर्भातला होता तो आम्ही एका पद्धतीने प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही प्रक्रिया थांबलेली होती म्हणून अनधिकृत बांधकामं होत होती. आम्ही प्रक्रिया सुरू करवलेली आहे की प्रक्रिया सुरू करा, सर्वेक्षण सुरू करा, नियमितीकरण सुरू करा आणि मग आम्हाला परवानगी द्या ह्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जो भूमिपुत्रांनी लढा उभारलेला होता त्याचं पहिल्या टप्प्याचं यश त्यांना मिळालेलं आहे. पण आम्ही गाफील नाही आहोत. प्रशासनाच्या तोंडी आश्वासनानं तर आम्ही बळी पडणारच नव्हतो. प्रशासनातर्फे फक्त प्रशासनातर्फे नव्हे तर महाराष्ट्र सरकारतर्फे आम्हाला लेखी पत्र मिळालेलं आहे. पण या लेखी पत्रावरती पण आम्ही गाफील राहून राहणार नाही आहोत. हा भूमिपुत्र त्याचा पाठपुरावा करेल आणि वेळेत जर का याच्या संदर्भात योग्य ती कारवाई वेळेत नाही झाली तर भूमिपुत्र पुन्हा उभा राहील. आणि जेवढा आजच्या ताकदीने उभं राहिला आहे हा फक्त ट्रेलर होता, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट पद्धतीने संपूर्ण ठाणे रायगड सगळीकडनं आगरी कोळी आणि भूमिपुत्र समाज एकत्र येईल. आणि सरकारने जर का याची जर का दिलेला शब्द जर का नाही पाळला, लेखी दिलेला शब्द जर का नाही पाळला तर मग प्रशासन वाहून जाईल याची प्रशासनाने काळजी घ्यावी. म्हणून त्यांनी वेळेत जे लेखी आम्हाला दिलंय त्याची प्रक्रिया सुरू करा. प्रक्रिया सुरू करून आमचं जे नियमितीकरण आहे ते कम्प्लीट करा. नियमितीकरण झालं तर आपोआप आमचे 2012 आधीचे सगळे पुरावे आमच्याकडे असणार आहेत. त्या पुराव्याप्रमाणे आमच्यावरती कारवाई होऊ शकणार नाही आणि तरीसुद्धा कारवाई करणार असतील तर त्यावेळी आम्हाला त्यांना कसं सडेतोड उत्तर द्यायचं आहे, कायदेशीर द्यायचं आहे किंवा लोकांनी एकत्र येऊन द्यायचं सगळं देता येईल. पण आम्हाला खात्री आहे प्रशासन स्वतःचे नियम मोडणार नाही. त्यामुळे भूमिपुत्रांचा हा लढा पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे असं मी आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी. आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार.